गोगावती सहकारी साखर कारखान्याची मतमोजणी रमणमाळा कोल्हापूर येथे या ठिकाणी चालू आहे। या मतमोजणीमध्ये आज आता आम्हाला या ठिकाणी पहिल्या फेरीमध्येच या ठिकाणी या कारखान्याच्या मतमोजणीमध्ये या निवडणूक यंत्रणेमध्ये बराचसा घोळ दिसून येतोय। कारण का पहिली पत्रिका मोजत असताना सत्ताधाऱ्यांनी आपल्या पत्त्यावर पडतील अशी मतं टाकून घ्यायला चालू केली आहेत। विरोधकांची सुद्धा मतं आपल्या नावावरती टाकून घ्यायला चालू आहेत। आणि ज्यावेळा आम्ही निदर्शनास आलं त्या चौकशी करायला गेल्यानंतर आज समजले बऱ्यापैकी यांची केडर संस्था सगळे सचिव सगळे या ठिकाणी मॅनेज करून सेवा संस्थेचे सचिव या ठिकाणी यांनी आत आणलेले आहेत। आणि ही लोक शासनाला आम्ही पैसे रितसर भरलेत कारखान्यावर। मला म्हणायचं आहे पैसे अडचणीत असताना सुद्धा कारखान्यात जर निवडणुकीचा पैसा भरला असेल तर हे सचिव कुणाच्या सांगण्यावरून या ठिकाणी भरलेत ह्याचा पहिल्यांदा खुलासा निवडणूक अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे। त्या ठिकाणी चुकीचे पद्धतीने चाललंय। आज आमची असं मत आहे की रात्री मतपेट्या सुद्धा घेऊन आल्यानंतर त्या मतपेट्या सुद्धा चुकून बदलल्या नसतील कशावरून हा सुद्धा आरोप आहे। आणि शेतकऱ्यांचा सहकारी कारखाना ज्या लोकांनी 400 ते 450 कोटी रुपयाचं कर्ज करून ठेवलं अक्षरशः साखर चोरी ताडपत्री चोरी सगळ्या चोऱ्या साखरेच्या चोरी पण सगळ्या चोऱ्या करून करून 400 कोटी रुपयाचं कर्ज करून ठेवलं या कारखान्यावरती। आणि तीच लोक आज पैसे देऊन त्या ठिकाणी सचिवांना त्यात निवडणुकीसाठी मतमोजणीला पाठवलेली असा आमचा आरोप आहे। त्या अधिकाऱ्यांना माहित सुद्धा नाही की करवीरची माणसं आहेत आणि अधिकारी म्हणतात करवीरचे काही क्षेत्र अधिकाऱ्याला माहित नाही का सचिव पूर्ण केडीजी बँक किती मतमोजणी चालू असताना पहिल्यांदा 1 ते 36 केंद्रावरची मतमोजणी सुरू असताना आमच्या निदर्शन आमच्या मतमोजणी प्रतिनिधी असं लक्ष आलं की हा जो चार्ट आहे त्या चार्टवर पडलेली उमेदवारांची मतं नोंदवत असतात त्यावेळी सत्तारूढ आघाडीतल्या काही संचालकांच्या नाही काही उमेदवारांच्या बाबतीत ही यंत्रणा मत नसताना सुद्धा त्यांच्या नावावर मत नोंद करते की अशीच जर मतं नोंदवत येईल तर एकत्रित मतं त्यांची जास्त होतील। आणि ही ही जी सरकारी यंत्रणा आहे ही मॅनेज आहे का काय असं आम्हाला संशय आला आहे। आणि आम्ही वेळीच याच्याविरोधात आवाज उठवला आहे आणि सर्व आम्ही त्यांना आता आवाहन केले तुम्हाला जर का सत्तारूढ आघाडीला निवडून आणायच्या दृष्टीने जर का पावलं उचलाय असली तर आम्ही मतदान केंद्र मतमोजणी सोडून बाहेर जाऊ म्हणून सांगतो। जर तुम्ही जर स्वतःच जर ही सरकार यंत्रणा जर आता मॅनेज होणार असली तर दुर्दैव आहे। आणि ह्याचा सर्व सभागृहाची विचार करावा की आज सुद्धा निवडणूक झाल्यानंतर सुद्धा हे लोक असं सगळं प्रक्रिया हातात घेऊन नसणारी मतं मॅनेज करायला आम्ही त्या आता जेव्हा तिथला कर्मचारी आहे त्याला पहिल्यांदा त्याच्यावर कारवाई करावी आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्यानंतर आम्ही मतमोजणी थांबवा असं निवडणूक अधिकाऱ्यांना आवाहन केलं आणि जर मतमोजणी कितीही वेळ लागू दे पण शांततेत आणि चांगल्या परिस्थितीत करा असं म्हणले। ह्या टेबलवर आमचा हा मतमोजणी युवराज जाधव म्हणून आमचा प्रतिनिधी होता त्याच्याही चूक पहिल्यांदा निदर्शनाला आम्ही सगळ्यांनी सर्व उलट्या उमेदवारांनी आम्ही त्यांच्या विरोधात तक्रार केलेली आहे।